आणि ही माझी पायपोपलिती कार्ड आहे. मी ॲक्च्युली ठाण्यातच राहत असल्यामुळे बेडेकर सरांबद्दल आणि महेश बेडेकरांबद्दल पहिल्यापासून आम्हाला माहिती होतीच. तसंच आमच्या ॲक्च्युली तीन माझ्या जवळच्या मैत्रिणींची डिलिव्हरी महेश सरांनीच केली होती, त्यामुळे आम्हाला ऑलरेडी ऐकून माहिती होतं की छानपैकी इकडे व्यवस्थित डिलिव्हरीसाठी जी प्रिपरेशन करून घेतली जाते, प्लस चांगल्या पद्धतीने सर आपल्याला वेळोवेळी गाईड करत असतात. ज्या दिवशी फर्स्ट टाईम मी आणि प्रीती इकडे आलो होतो सरांना भेटायला, त्या दिवसापासून जे आमचं हसत स्वागत झालं ते आज आम्ही आमच्या बाळाला इकडे सुखरूप घेऊन जात असतानापर्यंत डॉक्टरांचं ते ती जी स्माईल होती ती सेम तशीच्या तशी डे वनपासून आत्तापर्यंत तशीच आहे. म्हणजे आम्ही जेव्हा पण यायचो आम्ही टेन्शनमध्ये असलो तरी आम्हाला रिलॅक्स करण्याचं काम डॉक्टर महेश बेडेकरांनी वेळोवेळी केलं. त्यांचा गायडन्स आणि त्यांची ट्रीटमेंट एका साईडला चालू होती, पण ते ज्या पद्धतीने आमच्याशी बोलत होते किंवा ज्या पद्धतीने आम्हाला पूर्ण समजवून सांगत होते ते आमच्यासाठी खूप सुंदर अनुभव होता. आमचा पहिलंच बेबी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्हाला हळूहळू काही काही दिवसांनी महेश सर सांगत होते आणि त्या त्या पद्धतीने आम्ही ते पुढे फॉलो करत होतो. जेव्हा ॲडमिट केलं गेलं इकडे डिलिव्हरीसाठी म्हणून, त्यावेळेस पहिल्यांदा अशी धामधूम होती की नॉर्मल होईल का, कसं होईल, काय करता येईल, सिझरी करावं लागेल का. महेश सरांनी नॉर्मल होण्यासाठी बऱ्याच वेळ आम्हाला थांबायलाही सपोर्ट दिला की आमची तारीख होऊन गेल्यानंतर पण सरांनी आम्हाला सपोर्ट दिला की नाही आपण थांबू शकतो आणि व्यवस्थित करू शकतो. आणि त्या पद्धतीने पुढे सिझरिंग करावं लागलं, पण ते त्यांनी स्वतः पूर्ण स्टार्ट टू एंड स्वतःच्या देखरेखीखाली सिझरिंग पार पडलं आणि छानपैकी व्यवस्थित सगळं सुखरूप झालं. जेव्हा बाळ पहिल्यांदा आम्हाला दाखवलं त्यानंतर महेश सरांनी येऊन सांगितलं की तुमचं बाळ छान आहे, आई पण छान आहे. त्यानंतरपासून हा प्रवास ओपीडीतून संपून हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलमधला स्टाफ आणि तिकडचे सगळ्या सिस्टर, मावशी, नर्स यांनी पण वेळोवेळी आम्हाला इकडे प्रत्येक गोष्ट समजावून सांगत गेले. ते आत्ता थेट आम्ही निघायच्या वेळेपर्यंत आनंद बेडेकर आणि डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला प्रत्येक बाळाच्या बाबतीतले काय काय अपडेट्स आहेत ते वेळोवेळी दिले. श्रुती मॅडम आल्या, श्रुती मॅडमनी त्यांच्या पद्धतीने फीडिंग कसं असावं, कसं करतात, त्याच्याबद्दल छान समजून